अपन डिस्कस कर दो हिट गेन और हिट लॉस इज अ फंक्शन ऑफ द सर्फेस एरिया बरोबर. स्मॉल एनिमल जे असतात त्यांच्याकडे वॉल्यूम कमी असतं बॉडीचं, पण सर्फेस एरिया जो असतो तो जास्त असतो. त्यामुळे जर बाहेर कोल्ड असेल एन्व्हायरमेंट, ठीक आहे, तर काय होईल, बॉडीची हिट जी असेल ती फास्ट लॉस होईल. बरोबर, फास्ट लॉस होईल. पुढे लिहा, त्यामध्येच कंटिन्यू करायचं. देन दे हॅव टू, देन दे हॅव टू देन दे हॅव टू मी शेअर करेन, मी युट्यूबवर टाकेन रे रेकॉर्डिंग नंतर, ठीक आहे. देन दे हॅव टू स्पेंड, दे हॅव टू स्पेंड मच एनर्जी, मच एनर्जी टू जनरेट बॉडी हिट, जनरेट बॉडी हिट. मग त्यांना काय करावं लागेल, एनर्जी स्पेंड करावी लागेल टू जनरेट बॉडी हिट. त्याच्यामुळे काय बघा, दिस इज द मेन रिझन, दिस इज द मेन रिझन मेन रिझन वाय व्हेरी स्मॉल एनिमल्स आर रेअरली फाउंड. लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे, रेअरली फाउंड इन कोल्ड एरियाज. कोल्ड एरियाज ॲलन्स रूल वेगळा, हा वेगळा आहे. तुम्ही पाहाल की जर सर्फेस एरिया वाढला ना, तर बॉडी मधली हिट जी असणार ती लॉस होणार आहे जास्त. बरोबर, हिट जी असेल ती लॉस होईल बॉडीमध्ये. मग हिट जर लॉस झाली बॉडीमध्ये तर काय होईल, त्यांना जास्त एनर्जी स्पेंड करावा लागेल. म्हणून काय असतं की खूप छोटेसे जे अॅनिमल असतात ना, ते रेअरली तुम्हाला दिसतील कोल्ड एरिया. पण म्हणजे कोल्ड एरिया मधले जे मॅमल्स आहेत त्यांच्यामध्ये काय दिसतं तुम्हाला, कोल्ड एरियामध्ये जे मॅमल असतात त्यांचे इयर छोटे असतात, हातपाय छोटे असतात, बॉडी नाहीये छोटी, ठीक आहे. का बरं, टू रिड्यूस द सर्फेस एरिया, सर्फेस एरिया कमी करायचा म्हणून हातापायांची लेंथ जी असेल ती कमी आहे, इयर जे आहे त्याची इयर जे आहे ते सुद्धा छोटे आहे. समजते, ठीक आहे. आणि यामुळे स्मॉल अॅनिमल्स आपल्याला रेअरली दिसतात कोणत्या एरियामध्ये, ओल्ड एरियाज. ठीक आहे, समजलं का. फॉर एक्झाम्पल श्रूज अँड हमिंग बर्ड्स, श्रूज अँड हमिंग बर्ड्स यामध्ये लिहा ब्रॅकेटमध्ये थर्मो रेग्युलेशन कॅन बी एक्सपेन्सिव्ह. कळतंय का, बाहेर जर टेम्परेचर खूप कमी आहे तर या केसमध्ये बॉडी जी असेल त्या बॉडीचा सर्फेस एरिया सुद्धा कमी असला पाहिजे, बॉडीचा सर्फेस एरिया सुद्धा कमी असला पाहिजे. हे आहे अडॅप्टेशन जे आपण स्टडी करतोय. पुढचा, आता पुढचा जो अडॅप्टेशन आहे ते डिस्कस करूयात, फिजिओलॉजिकल अडॅप्टेशन. आता जे अडॅप्टेशन आपण स्टडी केले ना, ते स्ट्रक्चरल होते किंवा मॉर्फॉलॉजिकल होते. बरोबर, मॉर्फॉलॉजी म्हणजे एक्स्टर्नल अपिअरन्स, हात पाय कसे आहेत, बॉडी कशी आहे, सर्फेस एरिया किती आहे, ठीक आहे. पुढचं लिहा, फिजिओलॉजिकल अडॅप्टेशन, फिजिओलॉजिकल अडॅप्टेशन. Physiological adaptations. At high altitude,
ऍट हाय अल्टिट्यूड. पर्सन मे एक्सपीरियंस अल्टिट्यूड सिकनेस. आपण जर हाय अल्टिट्यूडला गेलो, हिमालयन रिजन मध्ये गेलो, तर आपल्याला अल्टिट्यूड सिकनेस जाणवतो. अल्टिट्यूड सिकनेस का? ड्यू टू लो ऑक्सिजन. लो ऑक्सिजन म्हणजेच काय? लो ऍटमॉस्फेरिक प्रेशर. लो ऍटमॉस्फेरिक प्रेशर. लो ऍटमॉस्फेरिक प्रेशर. लो ऍटमॉस्फेरिक प्रेशर असतो हाय अल्टिट्यूडला, म्हणजे ऑक्सिजनची लेवल कमी असते. ऑक्सिजनची लेवल कमी असते तर आपल्या बॉडीला ऑक्सिजन जास्त मिळणार नाही, बरोबर. आणि मग आपल्याला अल्टिट्यूड सिकनेस येईल. अल्टिट्यूड सिकनेस म्हणजे काय? नॉशिया येतं, ठीक आहे, थकवा येतो, फटीग येतं, हार्ट जे असतात त्याची धडधड वाढते, त्याला पाल्पिटेशन म्हणतात, ठीक आहे. हे सर्व अल्टिट्यूड सिकनेस मध्ये येतात. But gradually, person can get acclimatized to high altitude. अक्लमटाइज म्हणजे काय? अडॅप्टेशन. अक्लमटायझेशन इज द अडॅप्टेशन. बाय इन्क्रीजिंग आरबीसी प्रोडक्शन. इन्क्रीजिंग आरबीसी प्रोडक्शन. By increasing breathing rate. समजतंय? काही दिवस जर तुम्ही तिथे सर्वाइव्ह झाले, तर सपोज आपण अशा एखाद्या ठिकाणी गेलो जिथे हाय अल्टिट्यूड आहे, तिथे आपल्याला अल्टिट्यूड सिकनेस जाणवेल, कारण ऑक्सिजनची कमतरता. मग आपली बॉडी त्याला कसं अकोमोडेट करेल, कसं अक्लमटाइज करेल, कसं अडॅप्ट करेल? काही दिवसांनंतर आपल्या आरबीसीचं प्रोडक्शन इन्क्रीज झालेलं दिसेल, आपला हार्ट बीट जो असेल त्याचा रेट वाढताना दिसेल, म्हणजे आपला ब्रिदिंगचा रेट पण काय होईल? इन्क्रीज होईल. लक्षात ठेवा, ब्रिदिंगचा रेट सुद्धा इन्क्रीज होईल. त्यामुळे जे प्लेन्सवर राहतात, जे लोक म्हणजे समुद्र सपाटीवर राहतात, आपल्यासारखी जी लोक असतात, यांच्यामध्ये आरबीसीचं प्रमाण हे कम्पॅरेटिव्हली कमी, कारण ऑक्सिजनचा प्रेशर चांगला आहे, ठीक आहे, या एरिया. पण जसं आपण उंचावर जाणार तसं तसं ऑक्सिजनचा प्रेशर कमी कमी होत जातो, ठीक आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर कमी होत जातो, त्यामध्ये ऑक्सिजनची लेवल पण कमी होत जात. हे एक आहे एक्झाम्पल फिजिओलॉजिकल अडॅप्टेशन, ठीक आहे. पुढच्या पॉईंटवर लिहा. A large variety of marine invertebrates and fish live in great depths in the oceans. समुद्रामध्ये डीप पर्यंत असतात, डीप पर्यंत राहतात. where the pressure
वेअर द प्रेशर कुड बी मोर दॅन 100 टाइम्स ऍटमॉस्फेरिक प्रेशर. पण तिथे पाण्याचा प्रेशर आहे बरं, ते एवढ्या डेप्थ मध्ये राहतात की आपला जेवढा ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे त्याच्यापेक्षा 100 टाइम्स जास्त प्रेशर असू शकतो. सम ऑर्गॅनिझम्स सम ऑर्गॅनिझम्स लाईक डेझर्ट लिझार्ड बास्क्स इन द सन in the sun and absorb it when their body temperature drops below drops below. बघा आता हे जे अडॅप्टेशन आता आपण लिहिलं ना, हे बिहेवियरल अडॅप्टेशन. मला इथे ब्रॅकेट मध्ये लिहायचं असतं, लिहून घ्या. आत्ताच जे लिहिलं आपण न्यू लाईन वर स्टार्ट केलं, हे बिहेवियरल अडॅप्टेशन. कसं बिहेवियरल अडॅप्टेशन आहे, डेझर्ट लिझार्ड जे असतात ज्यावेळेस त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर कमी होऊन जातं त्यावेळेस ते सन मध्ये बसतात मॉर्निंगच्या टाइमिंग, आणि मग सनकडनं सन सनलाईट मध्ये सनच्या अंडर बसतात, म्हणजे अंडर द सनलाईट हिटला ऍब्सॉर्ब करतात, मग त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर जे असेल ते इन्क्रीज. पुढे लिहा, सम स्पीशीज आर कॅपेबल ऑफ burrowing into the soil. Soil मध्ये penetrate होऊन बसतात. To hide and escape from above ground heat. जनरली डेझर्ट मधले जे ॲनिमल असतात, डेझर्ट मध्ये असलेले ॲनिमल्स, ते जर हिट ज्यावेळेस जास्त असेल त्यावेळेस शेड मध्ये जाऊन बसतात किंवा एखाद्या बरो मध्ये जाऊन बसतात. कॅपेबल ऑफ बरोविंग इन टू द सॉइल टू हाईड ऑर एस्केप फ्रॉम द अबव ग्राउंड हिट. ठीक आहे, हे सुद्धा एक प्रकारचं अडॅप्टेशन आहे. आपण वेगवेगळ्या टाईपचे अडॅप्टेशन स्टडी केलेत. आता आपल्याला डिस्कस करायचं आहे पॉप्युलेशन इकॉलॉजी. पॉप्युलेशन मध्ये ग्रोथ केव्हा होईल, पॉप्युलेशन डिक्रीज केव्हा होईल. चला, झालं का हे तुमचं डन? चलो, लेट अस नाउ डिस्कस अबाउट द पॉप्युलेशन. पॉप्युलेशन इकोलॉजी
पॉप्युलेशन इकोलॉजी, इकोलॉजी लिंक्स इकोलॉजी टू, इकोलॉजी टू पॉपुलेशन जेनेटिक्स, पॉपुलेशन जेनेटिक्स एंड इवोल्यूशन. पॉप्युलेशन इकोलॉजी म्हणजे पॉप्युलेशनचा स्टडी करणे. एखादी पॉप्युलेशन जी असेल, कोणत्याही स्पेशीजची इंडिव्हिज्युअलचा ग्रुप, त्याला म्हणतो आपण पॉप्युलेशन. पॉप्युलेशन इज द ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ द सेम स्पीशीज. पॉप्युलेशन इज द ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ द सेम स्पीशीज. फॉर एक्झाम्पल ह्युमन पॉप्युलेशन, ऑर द पॉप्युलेशन ऑफ अ रॅबिट, पॉप्युलेशन ऑफ अ कॅमल, बरोबर. पॉप्युलेशन ऑफ अ पर्टिक्युलर बॅक्टेरिया, ठीक आहे. पॉप्युलेशन म्हणजे काय? एखादे ऑर्गॅनिझम जे असतील त्या ऑर्गॅनिझमचा ग्रुप, त्याला म्हणतो पॉप्युलेशन. ओके, पॉप्युलेशन इकोलॉजी मध्ये त्या ऑर्गॅनिझमचा हॅबिटॅट वगैरेचा अभ्यास केला जाईल आणि इकोलॉजीचा अभ्यास केलाच जातो. त्याबरोबर पॉप्युलेशनचा जेनोटाईप, त्याचं जेनेटिक्स आणि त्याचं इव्होल्युशन कसं झालं असेल याचा पण स्टडी पॉप्युलेशन जेनेटिक्स मध्ये, पॉप्युलेशन इकोलॉजी मध्ये केला जातो. चला पुढच्या लाईनवर लिहा. ऍट्रिब्यूट्स ऑफ पॉप्युलेशन, ऍट्रिब्यूट्स ऑफ पॉप्युलेशन आर, पहिला म्हटले यामध्ये बर्थ रेट. पॉप्युलेशन कशावर डिपेंडंट आहे? बर्थ रेट, याला म्हणायचं नॅटॅलिटी. दुसरा पॉइंट डेथ रेट, मोर्टॅलिटी. कशा कशावर डिपेंड? बर्थ रेट आणि डेथ रेट. बर्थ रेटला म्हणतो नॅटॅलिटी, डेथ रेटला म्हणतो आपण मोर्टॅलिटी, ठीक आहे. दुसरा ऍट्रिब्यूट आहे पॉप्युलेशनचा, हे लिहिलं बर्थ रेट, डेथ रेट, याला तुम्ही ए पॉइंट करा. बर्थ रेट, डेथ रेट, ए मध्ये दोन्ही, ठीक आहे, फर्स्ट सेकंड. बी मध्ये घ्या सेक्स रेशियो. पॉप्युलेशन कोणत्या कोणत्या फॅक्टरवर डिपेंडेंट? बर्थ रेट किती आहे, डेथ रेट किती आहे, सेक्स रेशियो काय आहे. सेक्स रेशियो म्हणजे जेवढे नंबर ऑफ फिमेल जास्त असतील तेवढं पॉप्युलेशनची साईज वाढू शकते, बरोबर, कारण फिमेल बर्थ देणार असतं, ठीक आहे. त्यामुळे सेक्स रेशियो हा इम्पॉर्टंट. तिसरा पॉइंट आहे एज डिस्ट्रीब्युशन. एज डिस्ट्रीब्युशन, जेवढे कमी वयाचे इंडिव्हिज्युअल असतील तेवढी पॉप्युलेशन वाढण्याची शक्यता जास्त आहे, बरोबर. जेवढे एज वाले लोक जास्त असतील तेवढी पॉप्युलेशन काय होणार? कमी होण्याची शक्यता आहे. एज डिस्ट्रीब्युशन कळालं. पहिला पॉइंट काय? ऍट्रिब्यूट्स ऑफ पॉप्युलेशन काय काय? बर्थ रेट, डेथ रेट. दुसरा सेक्स रेशियो किती आहे. तिसरा आहे एज डिस्ट्रीब्युशन. चौथा फॅक्टर आहे इमिग्रेशन. इमिग्रेशन किंवा ई मायग्रेशन, किती आतमध्ये आले, किती बाहेर गेले इंडिव्हिज्युअल्स दुसऱ्या पॉप्युलेशन कडनं, ते सुद्धा इम्पॉर्टंट. इमिग्रेशन, ई मायग्रेशन, ओके, हे सर्व ऍट्रिब्यूट्स आहेत पॉप्युलेशनचे. पुढच्या लाईन साइज ऑफ पॉप्युलेशन. पुढच्या लाईन वर लिहा द साइज ऑफ पॉप्युलेशन. द साइज ऑफ पॉप्युलेशन टेल्स अस अबाउट, टेल्स अस अबाउट इट्स स्टेटस, स्टेटस इन द हॅबिटॅट. एखाद्या हॅबिटॅट मध्ये
वेगवेगळ्या पॉप्युलेशन असतील बरोबर. मग एखादी इंडिव्हिज्युअल जी आहे त्याचे साईज त्या पॉप्युलेशनची साईज किती आहे यानुसार आपल्याला त्या हॅबिटॅट मध्ये ती पॉप्युलेशन किती इम्पॉर्टंट आहे हे कळतं. समजतंय का तुम्हाला? एखादं जंगल आहे, त्या जंगलमध्ये सपोज 10 वेगवेगळ्या पॉप्युलेशन आहे, 10 वेगवेगळ्या अॅनिमल्सच्या पॉप्युलेशन, त्यापैकी जी सर्वात जास्त असेल तिचं इम्पॉर्टन्स हे सर्वात जास्त असू शकतं. त्या केसमध्ये सर्वांचंच इम्पॉर्टन्स असेल, म्हणजे सर्वात जास्त आहे तिचं इम्पॉर्टन्स हे काय असेल, जास्त असेल. ठीक आहे, पुढच्या लाईनवर लिहा. द इम्पॅक्ट ऑफ अ प्रिडेटर, हे मी हे करतो बरं का, आता करतो पुढच्या लाईनवर लिहा. द इम्पॅक्ट ऑफ प्रिडेटर द इम्पॅक्ट ऑफ प्रिडेटर or effect of pesticide application or competition between the populations competition between populations competition between populations are the factors are the different factors to evaluate change in population. साइज एखाद्या पॉप्युलेशनची साईज वाढते कमी होते कशा कशावर डिपेंड करते. की सपोज एखादी पॉप्युलेशन आहे तिथे सपोज काही इन्सेक्ट आहेत त्यावर तुम्ही पेस्टिसाइड फवारलं तर त्यांची पॉप्युलेशन कमी होईल बरोबर. एखाद्या ठिकाणी प्रिडेटरची संख्या वाढली तर प्रे जे असतील त्यांची संख्या कमी होईल बरोबर. दोन सपोज तिथे दोन पॉप्युलेशन आहेत, दोन्ही पॉप्युलेशन मध्ये इंटेन्स कॉम्पिटिशन आहे तर त्यामध्ये दोन्ही कॉम्पिटिशन मध्ये दोन्हींची संख्या कमी होऊ शकते दोन्ही पॉप्युलेशनच्या इंडिव्हिज्युअलची. जिथे कॉम्पिटिशन कमी असेल तिथे संख्या वाढेल बरोबर. जिथे प्रिडेटर नाही तिथे संख्या वाढेल ठीक आहे. जिथे अनफेवरेबल कंडिशन नाही फक्त फेवरेबल कंडिशन आहे तिथे पॉप्युलेशनची साईज वाढेल बरोबर. पॉप्युलेशनची साईज जी असते ना ती कमी जास्त होऊ शकते डिपेंडिंग अपॉन द फॅक्टर्स. लाईक द कॉम्पिटिशन असेल तर पॉप्युलेशनची साईज कमी होईल, प्रिडेटर असतील तर पॉप्युलेशनची साईज कमी होईल, पेस्टिसाइड किंवा अनफेवरेबल पेस्टिसाइड म्हणजे आपण त्याला अनफेवरेबल कंडिशन कन्सिडर करू शकतो की यामुळे पॉप्युलेशनची साईज कमी होऊ शकते. ठीक आहे, आपण इथे स्टॉप करूयात आजचं लेक्चर. बाकी आपण नंतर कंटिन्यू करूया. पुढचा जो पॉइंट आहे त्याचा पीपीटी रेडी आहे माझ्याकडे, तर हा पुढचा पॉइंट पुढच्या 1.5-2 तासामध्ये संपून जाईल. हा एक लेसन आपला कव्हर होईल. तुम्ही आज हा लेसन कव्हर करा कारण तुम्हाला केमिस्ट्रीचं लेक्चर असेल 5 नंतर, त्यामुळे थोडासा गॅप घ्या. सकाळपासून बसले तुम्ही 8 वाजेपासून. ठीक आहे, आणि आपण नंतर कंटिन्यू करू सर. व्हिडिओ लेक्चर मी याचे अपलोड करतो नाही, आता सेव्ह झाले हो ते असं सेंड नाही करता येणार रोशनी मला, मी ते अपलोड करतो आणि मग तुम्हाला मिळेल. सर उद्या किती वाजता क्लास? उद्याचं सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, उद्याचं सांगतो.